सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. कवटेमंका नगरपंचायतीच्या बुधवारी झालेल्या सभापती निवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील, शेतकरी विकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटानं सभापती निवडमध्ये बाजी मारत राष्ट्रवादीचे 2 आणि सरकार गटाला 1 असे 3 नगरपंचायतीच्या विविध विभागातील सभापती पदावर विराजमान करून आमदार सरकार गटानं नगरपंचायतीवर वर्चस्व ठेवलंय. सभापती निवडमध्ये 2 नगरसेवकांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाली. राष्ट्रवादीमधून बांधकाम समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर बेंडे, आरोग्य सभापतीपदी अनिता खाडे तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाला अजितराव घोरपडे गटाच्या शुभांगी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला बालकल्याणच्या उपसभापती खासदार पाटील यांच्या गटाच्या मीराबाई वनखडे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे वर्षापूर्वी नगराध्यक्ष निवडवेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपकडे गेलेले नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे, नगरसेविका अनिता खाडे यांनी राष्ट्रवादीत परत घरवापसी केली आहे. आमदार गटाला नगरपंचायतीच्या संख्याबळानं पुन्हा वाढ झाली आहे. नगरपंचायतीच्या राजकारणात बदल होताना दिसत आहे. वर्षापूर्वी नगराध्यक्ष निवडमध्ये ज्ञानेश्वर बेंडे आणि अनिता खेडे यांनी भाजपच्या बाजूनं खासदार संजय पाटील यांच्या गटाच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांना मतदान केलं होतं. त्यापासून ते दोन्ही नगरसेवक भाजपच्या संपर्कात होते. दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करून आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम बाजार समितीचे सभापती महेश पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रयत्नांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचं भेंडे आणि खाडे यांनी मान्य केल्यानं त्यांच्यावर पक्षानं सभापतीपदाची जबाबदारी सोपवली. सभापतीपदाच्या निवड जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडून जल्लोष व्यक्त केला. सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्या विजयाची घोषणा देखील देण्यात आली. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत करात, कवटे महंकाळ.